गुड मॉर्निंग भावांनो, आज आहे 20 डिसेंबर 2021 आणि आज शेड्यूल्ड आहे इरिगेशन. सगळ्यात लास्ट फेज जो आहे त्याचं इरिगेशन शेड्यूल आहे आज, आणि त्यानंतर ड्रिप इरिगेशनच्या सिस्टमची कम्प्लीट फिटिंग करायची आहे. आणि आत्ता मी चाललो आहे शेतामध्ये, इरिगेशन शेड्यूल आहे आज. सगळ्यात लास्ट फेज जो आहे लाल कांद्याचा माझा विंटर सीझन ओनियनचा, त्याच्यासाठी इरिगेशन शेड्यूल आहे आज. तर इरिगेशनची सोय करायची मी शेतात घेऊन चाललो आहे एक्सो ब्लेड आणि माचिस, कारण काल शेत तयार करता करता, वाफे तयार करता करता बैलाचा पाय पाईपवर पडला होता, तर मग तो पाईप फुटला. तिथं जेवढा फुटला आहे तेवढा 1-2 फूट पाईप तो पी वी सी पाईप कट करून खराब पीस काढून टाकायचा, आणि पुढच्या पाईपसोबत तुटलेल्या पाईपची कपलिंग तयार करावं लागणार आहे. मग त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे. काल एका प्लॉटचं सॉईलचं सॅम्पल घेतलं आहे, आता अजून 2 प्लॉट्सचे सॉईल सॅम्पल घ्यायचे राहिले. मग टोटल 5 प्लॉट आहे, तर 3 प्लॉटचं आता सॉईल सॅम्पल घेता येईल, पण 2 प्लॉट्सचं जिथे आता सध्या माल आहे त्या प्लॉटमध्ये शक्यतो मला सॉईल सॅम्पल नाही घेता येणार. मग प्रयत्न चालला आहे माझा की जास्तीत जास्त प्लॉटचं सॉईल सॅम्पल घेईल आणि तो सबमिट करायला पण मला जाईल, म्हणजे एकाच वेळेस जाता येईल आणि एकाच वेळेस सगळे सॅम्पल घेऊन येता येईल आणि मला ऑर्डर पण एकाच वेळेस टाकता येईल. कारण डीलर्स किरकोळ मालासाठी डिलेवरी देण्यामध्ये कानकूच करतात, कारण त्यांनाही परवडत नाही ते इथपर्यंत पोहोचवणं किंवा पाठवणं सगळा माल असो. सो मी आता हायपर लॅप्स लावून देतो. कपलिंगचं काम पूर्ण झालं आहे आणि अजून समोर जेवण बाकी आहे. मग त्याला म्हटलं तू जेवण करून ये, तोपर्यंत मी इथं पाणी भरतो आणि तो पंप चालू करायला चाललाय. आता तिकडच्या फार्ममधलं पाणी इकडे लिफ्ट करणार आहे आता सध्या, कारण ह्या फार्ममधली पॉवर पंप जो आहे तो पाणी जरा कमी फेकतोय. मग त्याच्यामुळे दोघं पंप चालू करावं लागतील एकाच वेळेस, तेव्हा ते प्रेशर येईल जरा आणि जरा लवकर भरणं होईल. मग मी आता हायपर लॅब्सवरती लावून देतो इथे. इरिगेशनचं काम होऊन चाललं आहे आणि अचानक ठरलं की एकटेकांची टोळी येणार आहे, ना दुपारी 4 नंतर वेळ भेटणार आहे. मग 2-3 तासामध्ये तिथं जेवढं लावतील ते तेवढं लावून घेऊ. मग त्यासाठी आता आई इरिगेशनचं काम करते आणि सोमा आणि मी ते काल जे बैलांनी वाफे तयार केले होते ते जरा सवरून घेतो, माती वगैरे लावून त्याला चांगल्या पद्धतीने. आणि आता इकडचा टाईम लॅप्स लावतो, नंतर जरा जेवण करतो आणि पुन्हा भेटूया. सो आजचं काम सगळं आवरलं आहे, नंतर रेकॉर्डिंग करायला वेळच नाही भेटला किंवा मोबाईल फोन स्विच ऑफ होऊन गेला होता त्यामुळे कॅमेरा बंद झाला.
आणि बऱ्याच दोन दोन ठिकाणी धावपळ झाली कामांचे, त्यामुळे राहिले शेवटचं काम फक्त आज ते नागरठी करायची आहे. मग तसं मला सांगितलं आहे ट्रॅक्टर तो नागर घेऊन येईल आणि मग संध्याकाळून आम्ही नागरठी पूर्ण करून घेऊ. जमलं तर नागरठीचा व्हिडिओ काढेल, लाईट असला तर, नसला तरी करेल ट्राय मी. चलो रात्रीचे 8 वाजले, नाही 7 वाजले असेल आता, आणि आम्ही इकडे आलो आहे नागर घ्यायला. आता जाऊ नागरठी पूर्ण करायची आहे. ऑडिओ क्वालिटी जर खराब येत असेल ना तर एक्स्ट्रीमली सॉरी, कारण इथे माईक आणू शकत नव्हतो मी आणि काहीच नाही. एक खूप जुना ट्रॅक्टर एक तर हा, याला लाईटही नाही काहीच नाही. हा आहे पलटीचा नांगर. या ट्रॅक्टरचा आम्ही नांगर खोलला, याला लाईट वगैरे दिसत आहे बट याचा एक सुद्धा लाईट चालू नाही आहे. आणि आम्ही अक्षरशः टॉर्चवरती याचा नांगर पाठीमागून डिसमाउंट अनमाउंट केला आणि मग आमच्या ट्रॅक्टरला जॉईन केला. सो आता वाजले 8:30 आणि आजचे काम ऑलमोस्ट डन. आता मी घरी जाईल, फ्रेश वगैरे होतो आणि मग पुढे बघूयात. तर आजसाठी इतकंच ठेवतो कारण आता फार उशीर झाला आहे आणि थकलो पण आहे भरपूर, त्यामुळे. सो भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे सेफ, बाय बाय.